नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्रासाठी एक पुस्तक ऑनलाईन मागवलेलं आहे तर त्याचा अनबॉक्सिंग करणार आहोत मी सुद्धा पुस्तक वाचलं नाही आहे परंतु ज्यावेळेस मी ऑनलाईन मागवत होतो फ्लिपकार्टवरून तेव्हा मला ह्या पुस्तकाचं नाव आवडलं म्हणजे राज्यशास्त्राचं पुस्तक आहे समग्र राज्यशास्त्र पुस्तक आहे व्ही बी पाटील यांचं सुद्धा मागू शकता या व्हिडिओच्या खाली मी या पुस्तकाची लिंक दिली आपण पुस्तक बघूयात नेमकं कसं आहे आणि या पुस्तकामध्ये काय काय आहे तर आपण अनबॉक्सिंग करूयात तर मी मागवलं होतं फ्लिपकार्टवरून गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्हीसुद्धा मागू शकताय या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने किंवा आपलं नॉलेज वाढवण्यासाठी सुद्धा हा जो विषय आहे त्याला आपण राज्यशास्त्र विषय जो आहे तो पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तो खूपच चा, महत्त्वाचा असतो कारण यावर आधारित बरेचसे प्रश्न राज्यघटनेवर आधारित किंवा आपल्या संविधानावर आधारित बरेचसे प्रश्न विचारले जातात तर आपण बघूयात नेमकं काय आहे या पुस्तकामध्ये आता यांची पॅकिंग एवढी जबरदस्त असते ना तेवढं सगळं उघडायचं म्हणजे कठीण काम आहे सगळं ओके तरी पण आपण प्रयत्न करूयात ओके यस ओके हां ओनली वन मिनिट बघा पुस्तक आहे चांगलं हां ah, अरे के सागर पब्लिशनचं सा आहे तर बघू आपण उघडून पॅकिंग खूपच जोरात असते यांची ओके okay, यस yes, पुस्तक आपलं उघडलेलं आहे आणि या पुस्तकात काय काय ते आपण बघणार आहोत हे बघा पुस्तक आहे तुम्हाला दिसेल की समग्र राज्यशास्त्र ओके याच्यामध्ये काय काय आहे लोकसेवा आयोगाचे तद्ववत आता इथं दिले बघा त्याचे त्यांनी की बाबा लोकसेवा आयोगाचे तद्वतच किंवा नेट सेट परीक्षांचे परीक्षार्थी पदवी पदव्युत्तर परीक्षांचे विद्यार्थी या सगळ्यांसाठी उपयोगी पडेल बिलसुद्धा येतो आपल्याला याच्यासोबत ओके तर आता बघूयात आपण नेमकं काय काय आहे याच्यामध्ये तर यामध्ये आपल्याला दिलेलं आहे एकंदरीत केंद्र लोकसेवा आयोगाच्या संदर्भ सॉरी आपण त्याची जी आपल्याला अनुक्रमणिका बघा काय काय आहे अनुक्रमणिकेमध्ये काय काय आहे पाश्चात्य राजकीय विचार दिलेत प्लेटोचे विचार दिलेत राज्यशास्त्रासंदर्भात कसे होते ऑरिस्टॉटल आहे मॅक्युवली आहे थॉमस हॉब्स आहे म्हणजे जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत त्याच्यापासून ते भारतीय राजकीय विचारवंत जे आहेत गोपाळकृष्ण गोखले असतील लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू वगैरे त्यानंतर राज्यशास्त्रातील काही मूलभूत संकल्पनांवरतीसुद्धा चर्चा केलेली आहे राज्य सार्वभौम म्हणजे काय कायदा म्हणजे काय राजकीय बंधन म्हणजे काय त्याचबरोबर चौथ्या विभागामध्ये तुलनात्मक राज्यशास्त्राचा ता सिद्धांत असं दिलेला आहे विभाग पाचव्यामध्ये राजकीय संस्था आहे त्यानंतर राजकीय प्रक्रिया म्हणजे काय भारतीय राजकीय व्यवस्थेवरती सुद्धा विवेचन केलेलं आहे हा महत्वाचा घटक आहे भारतीय राज्यघटनेवरती सुद्धा सविस्तर चर्चा यामध्ये केलेली आहे तुम्हाला इथं दिसेल की भारतीय राज्यघटना जी आहे आपली तिच्यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे अशा अशा तर अशा प्रकारे पुस्तक आहे मला छान वाटलं म्हणून मी मागवलेलं आहे आणि तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्हीसुद्धा मागवू शकता ऑनलाईन हे पुस्तक अशा प्रकारचे पुस्तकं तुम्हाला अभ्यासासाठी तुमच्या अभ्यासासाठी तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी तुम्ही मागवू शकता ओके आता हे पुस्तक पूर्ण वाचून झाल्यानंतर माझी काय प्रतिक्रिया आहे ती मी तुमच्यासमोर मांडणार आहे पुस्तक वाचायला पूर्ण जवळपास महिनाभर तरी लागेल किंवा दोन आठवडे तरी लागतील तर त्या एक दोन आठवड्यामध्ये पुस्तक पूर्ण वाचून या संदर्भात जी प्रतिक्रिया आहे किंवा काय काय आहे नेमकं या पुस्तकामध्ये त्याचा थोडक्यात आपण आढावा किंवा रिव्ह्यू येत्या लवकरच येत्या काळामध्ये आपण या पुस्तकाचा घेण्याचा प्रयत्न करूयात ओके धन्यवाद